टप्प्याटप्प्यानं मिरची पिकाची लागवड केल्यास बाजारातील दराच्या चढ उतारातून होणारं नुकसान टाळता येतं, तसंच चांगलं उत्पन्नही घेता येतं हे येवले तालुक्यातील कातरणीच्या गोरख ठाकरे या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. त्यांनी 8 एकरात मिरचीची लागवड करून 22 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळवलं आहे. ही आहे येवला तालुक्यातील कातरणी गावचे रहिवासी असलेल्या गोरख ठाकरे यांची मिरचीची शेती. त्यांनी 8 एकरवर मिरचीची लागवड केली असून दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी पीक जगवलं आहे. उत्पादनाचा विचार करून ऑगस्ट महिन्यात टप्प्याटप्प्यानं ठाकरे यांनी मिरचीची लागवड केली. 7 ऑगस्टला पहिली लागवड झाली, त्याच्यानंतर 8 दिवसांनी दुसरी, अशी जेमतेम महिनाभर आम्ही लागवड करत होतो. आणि लागवड करत असताना प्रत्येक पिका म्हणजे प्लॉटमध्ये 8 दिवसाचा अंतर आहे. आणि लावल्यानंतर ती साधारणतः 1-60 दिवसामध्ये चालू झाली, म्हणजे पहिली तोडणी 60-60व्या दिवशी झाली. ठाकरे यांनी 4.25 फूट अंतरावर सरी पाडून त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन टाकले. त्यानंतर त्यांनी 1.25 फुटाच्या अंतरावर मिरचीचं रोप अशी 8 एकर क्षेत्रावर तेजा आणि नंदिता या निर्यातक्षम मिरचीची सुमारे 64,000 रोपं लावली. 1 रुपया दरानं त्यांनी मिरचीच्या रोपाची खरेदी केली होती. या लागवडीसाठी ठाकरे यांना एकरी 60,000 रुपये खर्च आला. वेळेवर पाणी आणि खताची मात्रा दिल्यामुळे ठाकरे यांना भरघोस उत्पादन मिळू लागलं आहे. जर उत्पादन समजा पाण्याची परिस्थिती जर शेवटपर्यंत राहिली, आपण जर त्याला औषधं ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्या याच्यासारख्या जर केल्या, तर उत्पादन पण त्याचं चांगलं निघतं. एकरी साधारणतः 20 हेक्टरापर्यंत उत्पादन जातं. लागवडीच्या 60 दिवसानंतर मिरची उत्पादनाला सुरुवात झाली. मिरची पिकाला पाण्याची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेऊन ठाकरे यांनी 8 एकरवर ठिबकचा वापर केला. बाजारात मिरचीला 18 ते 20 रुपये प्रति किलो दर मिळतोय. साधारणतः तोडणी सगळं हे धरून 1 लाखाच्या आसपास खर्च जातो आणि 3-3.5-4 लाख रुपयाच्या आसपास उत्पादन होतं. तसं पाण्याची परिस्थिती, त्याला पाणी मिरची पिकाला पाणी तसं भरपूर लागतं, पाणी काही कमी लागतं असं काही नाही, पण ड्रीप असल्यामुळं त्याची पाण्याला चांगली मदत होते. आणि लॉंग टर्म असल्यामुळं पिकाला आयुष्य जास्त असल्यामुळं त्याचे बाजारात जी चढ उतार होते कमी जास्त होतो, तो जास्त दिवस पीक चालल्यामुळं ते तेजीत पण येतं आणि मंदीत पण येतं. मिरची तोडणीसाठी स्थानिक रोजगार मिळणं कठीण झाल्यामुळे ठाकरे यांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून मजूर आणले होते. हे मजूर किलोच्या हिशोबानं तोडणी करतात, त्यामुळे लवकर तोडणी होते. प्रति किलो 4 रुपये दरानं मजुरी द्यावी लागते. तसंच ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी केली जाते. साधारणतः 8 ते 9 एकर क्षेत्र आहे. हे साधारणतः माणसाने स्प्रे करायचं ठरलं तर इतकं काही ते सोपं नसतं, त्याला फार वेळ लागतो. तर आम्ही एक घरगुती एक आपल्या स्वतःच्या डोक्याने एक वापर करून ट्रॅक्टरवरती एक 8 ते 9 माणसं वापरून आणि एक साधारणतः जे पूर्ण दिवसभर जाणारा जो वेळ होता तो आम्ही साधारणतः 1 ते 1.5 तासावरती आणला. नाशिकसह ओझर, कोपरगाव, मनमाड या ठिकाणच्या बाजारात मागणीप्रमाणे मिरची पाठवण्यात येते. दररोज साधारण 1.5 ते 2.5 टन मिरचीचा तोडा होतो. आतापर्यंत ठाकरे यांनी 100 टन मिरचीची विक्री केली असून त्यांना 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. आगामी काळात आणखीन 10 ते 12 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. बाजाराची गरज ओळखून आधुनिक पद्धतीनं भाजीपाला पिकाची लागवड केल्यास त्यातून लाखोची कमाई करता येते हे ठाकरेंनी दाखवून दिलं असून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.